नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री ज्ञानसागर कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये मी रितेश वोरा तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृत भाषेमधील व्याकरणाचा जो काही पुढचा जो काही भाग आहे तो भाग आहे कृतप्रत्ययंताने. या कृतप्रत्ययंतांचा आपण आज अभ्यास करणार आहोत की यामध्ये आपल्याला कर्मणी विद्यर्थक धातुसाधित जे काही विशेषण आहे त्या विशेषणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ज्यावेळेस क्रियापदाचे जे काही मूळ रूप आहे या मूळ रूपांना जेव्हा य तव्य आणि अनिय हे जे काही प्रत्यय लागतात तेव्हा कर्मणी विद्यर्थक धातुसाधित विशेषण बनतात. हे लक्षात घ्या. इथं आपल्याला पहिलं जे काही वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप पठ दिलेलं आहे. या पठाला जेव्हा य प्रत्यय लागला तेव्हा आपला शब्द किंवा क्रियापदाचं रूप बनलं पठ्य ग्रंथ. त्यानंतर या पठ हा जो काही क्रियापदाचा मूळ रूप आहे त्याला जेव्हा तव्य प्रत्यय लागला तेव्हा आपला शब्द बनला पठितव्य ग्रंथ. त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप पठ त्याला जेव्हा अनिय प्रत्यय लागला तेव्हा आपलं बनला क्रियापदाचं जे काही रूप बनलं ते बनलं पठनीय ग्रंथ. म्हणून पठनाय योग्य ग्रंथ वाचण्यासाठी योग्य ग्रंथ. दुसरं जो काही वाक्य दिलेलं आहे दुसरा जो काही शब्द आहे त्याच्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप आहे रक्ष. त्याला जेव्हा य प्रत्यय लागला क्रियापद बनलं रक्ष देश. या रक्षाला जेव्हा तव्य प्रत्यय लागला क्रियापद बनलं रक्षितव्य देश. याच रक्षाला जेव्हा अनिय प्रत्यय लागला तेव्हा बनला रक्षणीय देश. कह रक्षणीय कोण रक्षण करण्यासाठी देश रक्षणीय देशाचे रक्षण करण्यासाठी देश रक्षणम इति कर्तव्यम. देशाचं रक्षण करणे हे कर्तव्य आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की खाद शब्द दिलेला आहे त्याला जेव्हा य प्रत्यय लागला तेव्हा ते खाद्यानी झालं खाद्यानी फलानी. फळ हे विशेष्य दिलेलं आहे आपल्याला त्याला नी प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपल्या क्रियापदाला पण नी प्रत्यय लावावा लागला म्हणून खाद्यानी फलानी. त्याचबरोबर आता त्याला तव्य प्रत्यय लागला म्हणून तुमचं क्रियापद बनलं खादितव्यानी फलानी. आणि जेव्हा क्रियापदाला अनिय प्रत्यय लागला म्हणून तो झाला खादनीयानी फलानी. म्हणून खादनाय योग्यानी फलानी खाण्यासाठी योग्य फळे. कानी खादनीयानी काय खाण्यासाठी फलानी खादनीयानी फळे खाण्यासाठी. वंद शब्द आहे त्याला य प्रत्यय लागला म्हणून वंद्या माता. त्याचबरोबर त्याला वंद हे जे काही क्रियापद आहे त्याला तव्य प्रत्यय लागला तेव्हा ते वंदितव्या माता. त्याच वंदी वंद हे जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला अनिय प्रत्यय लागलं तेव्हा ते वंदनीय वंदनीया माता झालं. म्हणून का वंदनीय हा कोण वंदन करण्यासाठी माता वंदनीय आई वंदन करण्यासाठी किंवा आई वंदन करण्यायोग्य म्हणून वंदनार्हा माता. वंदन करण्यायोग्य कोण तर माता. त्यानंतर आता आपल्याला पुढे दिलेलं आहे की अन्य उदाहरणांनी
आपण इतर जी काही उदाहरण आहे त्या उदाहरणांचा पण आता इथे पण विचार करू शकतो की त्यामध्ये त्यांनी पहिले दिलेला आहे की पेयम जलम बघा ज्या पद्धतीने विशेष्याचं रूप बदलतं त्याप्रमाणे विशेषणाचं पण रूप बदलतं इथे जलम म प्रत्यय आलेला आहे म्हणून विशेषण पेयम झालेलं आहे पुढे चित्रपट हे विशेष्य आहे म्हणून दर्शनीय हे विशेषण झालेलं आहे सुभाषितम हे विशेष्य आहे आणि गेयम हे त्याचं विशेषण आहे कार्या हे विशेष्य चिंता हे विशेषण सुगम्य पर्वत हे विशेष्य आणि सुगम्य हे त्याचं विशेषण देयम दानम देयम हे विशेषण आणि दानम हे विशेष्य चिंतनीय विषय चिंतनीय विशेषण आणि विषय हे विशेष्य झालं त्यांनी कृतीमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला एक समोर जो काही चार्ट आहे जो काही तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये तुम्हाला काही जे काही क्रियापदाची जी काही मूळ रूपं दिलेली आहे त्या मूळ रूपांना य तव्य आणि अनिय प्रत्यय जेव्हा लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात त्याचा आपण विचार करायचा आहे म्हणून कृतीमध्ये म्हटलेलं आहे की शिक्षिका हा मूलधातू वदती शिक्षिका मूलधातू सांगतील छात्राणां प्रथमः वृंदः विद्यार्थ्यांचा पहिला जो काही गट आहे तो गट य प्रत्ययुक्तम रूपं वदति तो य प्रत्ययुक्त जी काही रूप आहे ते रूप सांगतील द्वितीय वृंदः दुसरा जो काही वृंद आहे दुसरा जो काही समूह आहे तो तव्य प्रत्ययुक्तम ते तव्य प्रत्ययुक्त जे काही शब्द ते शब्द सांगतील तृतीय जो काही वृंद आहे तिसरा जो काही समूह आहे तो तिसरा समूह अनिय प्रत्ययुक्तम जे काही रूपम आहे ते रूपम वदति म्हणजे तिसरा जो काही समूह आहे तो समूह अनियुक्त जे काही रूप आहे ते रूप सांगतील आणि यथा त्या पद्धतीने क्रियापदाचं पहिलं जे काही रूप आहे ते आहे मूळ रूप आहे त्यज त्याला य प्रत्यय लागला त्याज्य तव्य प्रत्यय लागला तक्तव्य अनिय प्रत्यय लागला त्यजनीय नंतर क्रियापदाचं मूळ रूप वच त्याला य प्रत्यय लागला वाच्य तव्य प्रत्यय लागला वक्तव्य अनिय प्रत्यय लागला वचनीय क्रियापदाचं मूळ रूप प्र अधिक अर्थ म्हणजेच प्रार्थ य प्रत्यय लागला म्हणून प्रार्थ्य झालं तव्य प्रत्यय लागला म्हणून प्रार्थ यितव्य अनिय प्रत्यय लागला म्हणून प्रार्थ नीय पुढे क्रियापदाचं मूळ रूप घुष किंवा घोष त्याला य प्रत्यय लागला म्हणून ते घोष्य झालं तव्य प्रत्यय लागला घोषयी तव्य अनिय प्रत्यय लागला घोषणीय नंतर क्रियापदाचं मूळ रूप ता त्याला य प्रत्यय लागला देय तव्य प्रत्यय लागला दातव्य अनिय प्रत्यय लागला दानीय पुढे क्रियापदाचं मूळ रूप क्षिप त्याला य प्रत्यय लागला क्षेप्य तव्य प्रत्यय लागला क्षेप्तव्य अनिय प्रत्यय लागला क्षेपणीय पुढे क्रियापदाचं मूळ रूप दृश्य त्याला य प्रत्यय लागला दृश्य तव्य प्रत्यय लागला द्रष्टव्य अनिय प्रत्यय लागला दर्शनीय पुढे गई शेवटचा जो काही शब्द दिलेला आहे क्रियापदाचं जे मूळ रूप आहे ते गई आहे त्याला य प्रत्यय लागला गेय झालं तव्य प्रत्यय लागला गातव्य झालं आणि य प्रत्यय लागला गानीय झालं
त्यानंतर आता पुढे आपल्याला दिलेला आहे संभाषण पत्रम. आता आपण संभाषण पत्राचा विचार करूया की ज्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे योग्य विशेषणम योजयत. तुम्हाला योग्य विशेषण योजायचे आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे माता, उत्तर होईल वंद्या, शाटिका, प्रक्षालनिया, ज्ञानम अर्जनीयम, मापिके क्रेतव्ये, जयः प्राप्तव्यः, चोरः दंडनीयः, सत्यवचनम वक्तव्यम, गीतानि श्राव्याणि. त्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये सार्वजनिक स्थाने किम कर्तव्यम किम न कर्तव्यम, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी काय करावं आणि काय करू नये हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये जर आपण पहिला प्रश्न बघितला तो आहे रुग्णालयस्य समीपे, रुग्णालयाच्या जवळ, रुग्णालयस्य समीपे ध्वनिक्षेपकस्य प्रयोग न कर्तव्य. दवाखान्याजवळ ध्वनिक्षेपकाचा म्हणजेच लाऊडस्पीकरचा वापर करू नये. दुसरा प्रश्न आहे मार्गे निष्ठिवनम न कर्तव्यम, म्हणजेच रस्त्यावर थुंकू नये. चौथा आहे अवकर पात्रेषु अवकर क्षेपणम कर्तव्यम, कचरा हा नेहमी कचरापेटीतच टाकावा. पदपथेषु वामतः चलनम कर्तव्यम. यापुढे आपल्याला भाषासूत्रम 4 मध्ये कृत प्रत्ययंतानीचा विचार करायचा आहे की यामध्ये आता आपण कर्मणी विद्यर्थक धातुसाधित जी काही विशेषणं आहे त्या विशेषणांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्याचं जे काही सूत्र आहे ते सूत्र दिलेलं आहे की मूलधातू त्याला यह तव्य तव्य अनिय हे जी काही प्रत्यय असतात म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला जेव्हा य तव्य आणि अनिय ही जे प्रत्यय लागतात तेव्हा ती कर्मणी विद्यर्थक धातुसाधित विशेषणं असतात. त्याची जी काही उदाहरणं आहे ती उदाहरणं पण आपल्याला समोर दिलेली आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे की कृ म्हणजे कृ क्रियापदाचं मूळ रूप त्याला जेव्हा य प्रत्यय लागतो तेव्हा ते कार्य किंवा कृत्य येतं. जेव्हा त्याला क्रूला तव्य प्रत्यय लागला तर ते कर्तव्य होतं आणि जेव्हा अनिय प्रत्यय लागला तेव्हा ते करणीय झालं. दुसरं आहे क्रियापदाचं मूळ रूप पठ त्याला जेव्हा य प्रत्यय लागला तेव्हा पाठ्य होतं, तव्य प्रत्यय लागल्यावर ते पठितव्य झालं आणि अनिय प्रत्यय लागल्यावर ते पठनीय होतं. त्याचबरोबर दृश्य हे क्रियापदाचं मूळ रूप तय प्रत्यय लागला दृश्य शब्द झाला. त्यानंतर तव्य प्रत्यय लागला द्रष्टव्य झाला. अनिय प्रत्यय लागला दर्शनीय झालं. पुढे दा शब्द दिलेला आहे दा क्रियापदाचं मूळ रूप आहे त्याला जेव्हा य प्रत्यय लागला तेव्हा ते देय झालं, तव्य प्रत्यय लागला तेव्हा ते दातव्य झालं आणि अनिय प्रत्यय लागला तेव्हा ते दानीय झालं. मूच क्रियापदाचं मूळ रूप त्याला जेव्हा य प्रत्यय लागला तेव्हा ते मोच्य झालं. ज्या वेळेला त्याला तव्य प्रत्यय लागला तेव्हा ते मुक्तव्य झालं मुक्तव्य. आणि जेव्हा अनिय प्रत्यय लागला तेव्हा ते मोचनीय झालं. आता ही जी काही शब्द आहे हे शब्द आपल्याला त्यांच्या लिंगानुसार कशी कशी बदलतात हे पण आपल्याला समोर जो काही तक्ता येतो तक्त्यानुसार त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा पहिला जो काही शब्द दिलेला आहे की जी काही पुलिंगी रूपं आहे ही पुलिंगी रूपं
ही देव शब्दाप्रमाणे चालून दाखवलेली आहे. म्हणून जो काही कृ शब्द आहे क्रियापदाचं मूळ रूप, त्याचं पुल्लिंगी एकवचन करणीय, द्विवचन करणीय, बहुवचन करणीया हा होतो. त्याचबरोबर शिलिंगी जी काही रूपं आहे ती रूपं ही माला शब्दाप्रमाणे चालतात. म्हणून कृ शब्दाचं जो काही शिलिंगी रूप एकवचन आहे ते करणीया, द्विवचन करणीये, बहुवचन करणीया हा होतो. त्याचबरोबर नपुसकलिंगी जी काही रूपं आहे ती रूप वन शब्दाप्रमाणे चालतात. म्हणजेच एकवचन करणीयम, द्विवचन करणीये, बहुवचन करणीयानी. त्याचबरोबर पुढची जी काही शब्द दिलेली आहे ती आहे पुढचा जो काही क्रियापदाचं मूळ रूप आहे ते दा आहे. दा पुलिंगी एकवचनामध्ये त्याचं दानीय, द्विवचनामध्ये दानीय, बहुवचन दानीय हा झालं. श्रीलिंगी रूपामध्ये एकवचन दानीय, द्विवचन दानीय, बहुवचन दानीय हा झालं. नपुसकलिंग रूपामध्ये एकवचन दानीयम, द्विवचन दानीय, बहुवचन दानीयानी झालं. पुढे पठ क्रियापदाचं मूळ रूप पुल्लिंगी एकवचनामध्ये पाठ्य, द्विवचनामध्ये पाठ्यौ, बहुवचनामध्ये पाठ्याः. श्रीलिंगी एकवचन रूपामध्ये पाठ्या, द्विवचन पाठ्ये, बहुवचन पाठ्याः. नपुसकलिंगी रूपामध्ये एकवचन पाठ्यम, द्विवचन पाठ्ये, बहुवचन पाठ्याने. त्यानंतर मूच शब्द क्रियापदाचं मूळ रूप मूच पुल्लिंगी एक रूप एकवचनामध्ये मोक्तव्य, द्विवचनामध्ये मोक्तव्य, बहुवचनामध्ये मोक्तव्य. पुढे एकवचनामध्ये श्रीलिंगी रूपामध्ये मोक्तव्या, द्विवचनामध्ये मोक्तव्ये, बहुवचनामध्ये मोक्तव्यः. नपुसकलिंगी जे काही रूप आहे त्या रूपामध्ये एकवचन मोक्तव्यम, द्विवचन मोक्तव्ये, बहुवचन मोक्तव्याने. त्यानंतर दृश्य शब्द दिलेला आहे. क्रियापदाचं मूळ रूप दृश्य आहे. पुल्लिंगी एकवचन दृश्य, द्विवचन दृश्य, बहुवचन दृश्याः. श्रीलिंगी रूपामध्ये एकवचन दृश्य, द्विवचन दृश्ये, बहुवचन दृश्याः. नपुसकलिंगी जे काही रूप आहे त्या रूपामध्ये एकवचन दृश्यम, द्विवचन दृश्ये आणि बहुवचनामध्ये ते दृश्यानी आहे. म्हणून बघा ग्रंथ आणि मोदक हे पुल्लिंगी एकवचन असल्यामुळे क्रियापदाची जी काही रूपं दिलेली आहे ती आहे पठनीय ग्रंथ, नंतर खादनीय मोदक, त्याचबरोबर कविता आणि कुंडलिका. हे दोन्ही पण शब्द श्रीलिंगी एकवचन असल्यामुळे क्रियापदांना या प्रत्यय आहे. पहिल्यामध्ये पठनीय आणि दुसऱ्यामध्ये खादितव्या या प्रत्यय आहे. त्याचबरोबर काव्यम आणि फलम हे दोन्ही पण जी काही शब्द दिलेले ती शब्द हे नपुसकलिंगी असल्यामुळे क्रियापदांचा जर आपण विचार केला तर पठनीयम आणि खाद्यम अशा पद्धतीने आपल्याला क्रियापद दिलेले, दोघांमध्ये पण म प्रत्यय आलेला आहे. म्हणून ही जी काही क्रियापदाची जी काही रूपं आहे ही रूपं ही कर्माच्या पदानुसार येत असतात आणि म्हणून इथं केवळ कर्मणी वाक्यांचाच इथे उपयोग होत असतो हे महत्त्वाचं. म्हणून म्हटलं की तथैवम कर्मपदम अनुसरंती,
इथे कर्माचे पद काय करतात अनुसरतात अथः केवलं कर्मवाच्य एतेषां उपयोग भवति ही म्हणून इथे केवळ कर्मवाच्य जे काही वाक्य आहे त्या वाक्यांचा उपयोग होत असतो म्हणून म्हटलेलं आहे की विशेषण रूपेण आता विशेषण रूपामध्ये स्मरणीय कथा कथा श्रीलिंगी रूप आहे म्हणून स्मरणीय विशेषण आहे प्रेक्षणीय स्थलम स्थलम हे नपुसकलिंगी रूप आहे म्हणून विशेषण प्रेक्षणीय दिलेलं आहे पुरुषः पूज्यः पुरुष पुलिंगी रूप आहे म्हणून विशेषण हे पूज्यः दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला पुढे दिलं आहे की कर्मवाच्य वाक्य क्रियापदस्थाने म्हणजेच जे काही कर्मवाच्य जे काही वाक्य आहे ते वाक्य क्रियापदाच्या स्थानी कशी येतात ते बघा पहिलं आहे रामेण ग्रंथः पठ्यः सॉरी रामेण ग्रंथः पाठ्यः य प्रत्यय आलेला आहे बघा पाठ्यः क्रियापदाला नंतर रामेण ग्रंथः पठितव्यः तव्य प्रत्यय आलेला आहे नंतर रामेण ग्रंथः पठनीय आणि य प्रत्यय आलेला आहे दुसऱ्यामध्ये सीता सीतया पत्रम लेख्यम म प्रत्यय आलेला आहे य प्रत्यय आहे लेख्य झालेला आहे लेखच लिखच लेख्यम त्यानंतर सीतया पत्रम लेखितव्यम तव्य प्रत्यय आलेला आहे लेखितव्यम आणि सीतया पत्रम लेखनीयम आणि प्रत्यय आहे म्हणून लेखनीयम पुढे छात्रही प्रश्नाः प्रच्छ्याः या प्रत्यय आहे म्हणून प्रच्छ्याः नंतर छात्रही प्रश्नाः प्रष्टव्या प्रष्टव्या दिलेला आहे त्यानंतर प्राचीन छात्रहो प्रश्नाः प्रच्छनीयः आणि य प्रत्यय आहे म्हणून प्रच्छनीय नंतर तव्य प्रत्यय आहे प्रष्टव्या आता रूपमेलन करू तर पहिला आहे खादती त्याचं लट कर्मवाच्य मैल खादितम कृत्य प्रत्ययांता रूपमयी खादितवान तवतु प्रत्ययांत रूपम खादनीय त प्रत्ययांत रूपम खाद्यते लट कर्तृवाच्य रूपम अशा प्रकारे हे इथे आपण कर्मणी विद्यार्थक धातुसाधितांचा पण विचार केला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद